स्वागत आहे. आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मॅगी मसालाची रेसिपी. चला तर मग पाहूयात मॅगी मसाला. त्यासाठी आपल्याला लागणार आहे साहित्य. एक मीडियम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि मी अर्धा टोमॅटो घेतलेला आहे. त्यानंतर एक टेबलस्पून तेल, पाव चमचा हळद, अर्धा चमचा मसाला, त्यानंतर चवीपुरते आपण यामध्ये मीठ घालणार आहोत. त्यानंतर अर्धा चमचा साखर घेतलेली आहे. नंतर एक मॅगी नूडल्सचं पॅकेट, पिशवी कोथिंबीर घेतलेली आहे आणि पाणी. तर मग पाहूयात मॅगी नूडल्सची रेसिपी. त्यासाठी मी या ठिकाणी एक पॅन गरम करत ठेवलेला आहे. त्यात मी एक टेबलस्पून तेल घालते आहे. त्यानंतर यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालते आहे. त्यानंतर कांदा या ठिकाणी लाल होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. त्यात आपण अर्धा चिरलेला टोमॅटो टाकणार आहोत. हा टोमॅटो चांगलं परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण यामध्ये पाव चमचा हळद घालत आहोत. अर्धा चमचा मसाला. कांदा, टोमॅटो आणि मसाले आपण एकत्र करून घेणार आहोत. त्यानंतर आपण यामध्ये मॅगी नूडल्स टाकणार आहोत. मॅगी नूडल्सचे मी दोन भाग करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण मॅगी मसाला टाकणार आहोत. त्याचबरोबर यामध्ये घालण्यासाठी आपण पाणी गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला टाकायचे आहे. तर मॅगी आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. शक्यता असल्यास आपण यामध्ये अजून पाणी ॲड करू शकतो. चवीपुरते मीठ घालायचे आहे. त्यानंतर अर्धा चमचा आपण साखर घालणार आहोत. दोन मिनटं मी शिजण्यासाठी झाकण लावलेलं आहे. त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर आपला मॅगी मसाला रेडी आहे. नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.